नमस्कार मी सुरभी पाटील विकास समाचारमध्ये आपलं स्वागत हे राष्ट्रदेवतांचे हे राष्ट्रप्रेषितांचे चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे प्रथम तर विकास समाचार आणि कोकण विकास वृत्तपत्राच्या सर्व प्रेक्षकांना स्वातंत्र्य दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा स्वातंत्र्य दिवसाच्या निमित्ताने आपण आज भारताला भारतीय संस्कृतीला व सर्व महान पुरुषांना थोडक्यात जाणून घेणार आहोत पाहूयात विकास समाचारचा हा एक स्पेशल रिपोर्ट दुर्लभम भारते जन्म भारतात जन्म मिळणे खरंच दुर्लभ आहे अशा पवित्र वैदिक संस्कृतीचा वारसा लाभलेल्या भारतात राम दुर्वा दल असे राम प्रसन्न भानुशोभनम असे श्रीकृष्ण दुरितांचे तिमिर जावं असे संत ज्ञानेश्वर आणि अवघाशी संसार सुखाचा असे संत तुकाराम अशा महापुरुषांच्या चारित्र्याने पावन झालेल्या भूमीत अठराव्या शतकाच्या अखेरीस ब्रिटिशांची पावले पडतात आणि दीडशे वर्षात अत्याचाराने जुलमाने भूमी आणि भारतीयांचे जीवन बेचिराग करून टाकतात हेच ब्रिटिश आपल्या थैमानाने भारतीयांचे स्वतंत्रपणे जगणे आणि मुक्तपणे फिरणे याचा अस्त करून टाकतात पण याच मातीची हिंमत म्हणावा वारसा म्हणून असे देशभक्त ज्यांनी नाही केला प्राणाचा विचार भारत स्वतंत्र व्हावा म्हणून सांडली रक्ताची धार अशा अनेक देशभक्तांच्या बलिदानामुळे आपण मुक्त श्वास घेत आहोत पण खरं तर गंमत अशी की आज आपणच विसरलो आहोत आपल्या देशभक्तांचा बलिदान आपल्यासाठी कित्येकांनी केले प्राणांचे दान हो आज आपणच विसरलो आहोत भगतसिंग राजगुरु यांचे आपल्यासाठी फाशीवर जाणे टिळक सुभाषचंद्र यांनी तुरुंगवास भोगणे तर कापसाच्या गाडी पुढे बाबू दिन कोणामुळे आज आपण स्वतंत्र होऊन पंचाहत्तर करण्याची वेळ आली आहे की अशा सुजलाम सुफलाम भारतासाठी अनेक देशभक्तांनी केलेल्या कष्टाचं सार्थक म्हणजे काय हो आजचा भ्रष्टाचारीत परदेश संस्कृती थारीत आपला भारत की जिथे आज कुठे ना कुठे जाळपोळ बॉम्बस्फोट होतच असतात रक्ताची रंगपंचमी गल्ली गल्ली खेळली जाते इकडे दसऱ्याला नव्हे तर रोजच सोने लुटले जाते कोण म्हणतं सण वर्षातून एकदाच येतात अशा कुकर्म्यांनी अत्याचारी लोकांच्या घरी तर रोजच सण साजरे होतात समाजकारण राजकारण अर्थकारण शिक्षण अशा प्रत्येक क्षेत्राला लागलेली ही भ्रष्टाचाराची कीड आज हीच कीड देशाला आतून पोखरत असताना स्वतःला प्रत्येक पाच वर्षांनी देशभक्त म्हणून घेणारे स्वतः मात्र पैश्याच्या गादीवर झोपा काढत आहेत अशा भारतासाठी नव्हतेच आणले देशभक्तांनी रक्त आजचा भारत पाहून त्यांचेही पेटत असेल चित्त आजचा हा भारत पाहून आपण विचार करूया की आज आपण खरेखुरे स्वतंत्र आहोत का आज आपली भारतभूमी आनंदी आहे का तर नक्कीच नाही प्रेक्षकांनो आज वेळ आली आहे खरा सुजलाम सुफलाम भारत बनवण्यासाठी प्रयत्न करण्याची आणि ही जबाबदारी आपण उचलूया आज स्वातंत्र्य आपण शपथ घेऊयात की आपल्यासाठी आपल्या स्वातंत्र्य देणाऱ्या देशभक्तांच्या आत्म्याला शांती लाभेल असे देशाप्रती माझे वागणे बोलणे व वा चालणे असेल म्हणजे मी स्वातंत्र्य दिन साजरा केला तर आजपासून आपल्या भारताला भारतीय संस्कृतीला सतत उंचावर ठेवण्याची जबाबदारी आपली आहे कारण भारत देश नाही कोणा एकाचा ना कोणा एका पक्षाचा भारत देश आहे या सर्वसामान्य जनतेचा पहा विकास समाचार अर्ध्यास ग्रामीण विकासाचा